आहे पहिला आहे ना तुम्ही सगळ्या जणांनी माझा हसराय चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाहिजे. अरे उद्धव बोल बाबा बोल. दादा शिंदे गटाच्या बाजूने चिन्हही मिळालं आणि शिंदे गट नाही हो आता शिवसेना. याच धनुष्य बाणानं राज्याचे मुख्यमंत्री केले होते याचा विसर तुम्हाला पडलाय. पण ते हसत असताना मला हे नितेश राणे एखाद्या नेपाळी वॉचमनच्या मुलासारखे दिसले एवढं मी सांगतो. बारा आमदारांचं पत्र ज्यावेळेला सही केलं नव्हतं राज्यपालांनी त्यावेळेला काही दमकल होतं का बारा राज्यपाल जरा ते भेटले की पुन्हा तुम्ही बघा ते नेपाळी सारखे दिसतात किती वेळा ते बघा. बारा आमदारांचं जे पत्र होतं राज्यपालांकडे ते सही करण्यासाठी धमकावलं गेलं म्हणून मी ते सही केलं नाही असं म्हणतायत राज्यपाल. आता असं आहे की आता नंतर बोलून काय फायदा. ललित हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आता काय म्हणतायत त्याचबरोबर ते दुसरे त्याच्या अगोदरचे न्यायमूर्ती होते मी नाव जरा माझ्या तोंडावर तो विसरलो हे त्या पदावरून दूर झाल्यानंतर यांना घडलेल्या गोष्टी ह्या चुकीच्या वाटतात. ह्या खऱ्या जर चुकीच्या होत्या असं जर त्यांना वाटत असेल तर पदावर असताना त्यांनी निस्पृहपणे कोणाचीही तमा न बाळगता कोणाचंही भय न बाळगता कुणी आपल्याला या पदावर बसवल्यापेक्षा मी न्यायानं वागतोय आणि म्हणून सत्सक विवेक बुद्धीला स्मरून जर ह्या लोकांनी निर्णय केले असते तर देशाची लोकशाही अधिक बळकट झाली असती. ठाकरे गटाच्या आमदारांनी तर भीत पाळला नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं आहे की शेवटी ह्या कारवाया करू हे करू ते करू असल्या गोष्टीला भीक घालणारा मायासारखा माणूस नाही. मला वाटतं ते संजय राऊतांनाच विचारलेलं बरं. ह्या डील बिलच्या भानगडी मला काही समजत नाही. सर हिंदी में बाईट चाहिए तो पीटीआय के लिए सर आपने कहा जब की महाराष्ट्र